नमस्कार, नेपाल राजदूत पवार श्री शेकापक्ष श्री जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जयंत पाटील साहेब, श्री अजित दादा पवार, श्री बाळासाहेब पाटील साहेब, दिलीपसिंह पाटील साहेब, इतर जमलेले पत्रकार मित्रांनो आणि जमलेले सगळे सदस्य कार्यकर्ते आणि पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते यांना सर्वांना माझा नमस्कार. आज माझं पहिलं भाषण आहे, पण ते पण साहेबांसमोर आणि दादांसमोर. त्याच्यामुळे काही चुकामुका झाले तर मला सांभाळून घ्या. आपला देश पुढे चालला आहे आपल्या सर्वांना दिसतंय. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, हे असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत. या सरकारने भारताला कठीण पोझिशनमध्ये आता ठेवले, अडचणीत आणले. आपलं जेव्हा सरकार होतं तेव्हा युपीए सरकारने जेवढे पण कामं केले, जेवढे पण विकास केले, ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले. हे सरकार फक्त डिजिटल सरकार आहे, फक्त स्वप्न दाखवलेलं सरकार आहे. मला असं वाटतंय की आपल्या सरकारने जे काही कामं केले, विकास केले, ते आपण लोकांसमोर नीट मांडलं पाहिजे. आपलं मार्केटिंग, आपलं काम लोकांकडे पोहोचलेलं पाहिजे. आपण काम करतो, विकास करतो. आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेन. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे ती मी बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखं करायचा प्रयत्न करेन. करताना माझ्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचा, दादांचा आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोर्ट असेल, त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका करू. आज पूर्ण महाराष्ट्राने जेवढं पण प्रेम आमच्या परिवाराला दिलंय, कुटुंबाला दिलंय, पक्षाला दिलंय, तेवढंच प्रेम मला पण द्या, विश्वास टाका आणि तेवढं चांगलं काम मी करायचा प्रयत्न करीन. नवीन आहे पण नक्कीच साहेबांसारखं आणि दादांसारखं दाखवील करून. मी माझं भाषण तर संबोधतो. जय हिंद. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.